ओम नमो आदेश। स्वागत आहे नाथ संप्रदाय या चॅनल वर। आज आपण पाहणार आहोत नवनाथ पारायण का करावे। परंतु ते पाहण्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये ओम नमो आदेश हा नवनाथांचा मंत्र नक्की लिहा। तुम्ही आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच व्हिडिओ मध्ये नवनाथ ग्रंथ पारायण, नित्यपाठ, सप्ताह पारायण, नवरात्र पारायण, मासिक पारायण व प्रभावी षण्मास उपासना केल्याने काय होते त्याचे फायदे हे पाहिले असतील अथवा तुम्हाला माहिती देखील असेल। जसं की समजा उदाहरणार्थ तुम्ही जर नवनाथ ग्रंथ पारायण केलं असेल तर ते केल्याने काय होतं हे तुम्हाला माहिती आहे। घरामध्ये सुखशांती येते, क्लेश दूर होतात, भूत पिशाच बाधा यासारख्या महाकठीण पीडा दूर होतात, तर काही लोकांच्या स्वप्नात येणारी भूते देखील पळतात। बऱ्याच लोकांचे कोर्ट कचेरीचे किंवा काही लोकांचे जागेचे व्यवहार अथवा शरीराचे असाध्य रोग देखील ठीक होतात आणि त्यांना स्वास्थ्य लाभ होतो। परंतु खरा प्रश्न अजून आहे तसाच आहे, काय खरंच नाथांनी त्यांचे जीवन या सर्व भौतिक गोष्टींसाठी खर्च केले आहे का? या गोष्टींचा सर्व नाथ संप्रदायाच्या लोकांनी अथवा नवनाथ भक्तांनी विचार करायला हरकत नाही। नवनाथांनी त्यांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींसोबत अध्यात्मामध्ये उच्च श्रेणी देखील गाठली होती। नवनाथ हे जन्मसिद्ध असून त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक साधना शिकवल्या, त्या तुमच्या आमच्या जीवनात ध्यानाची ज्योत पेटवण्यासाठी। नाथ भक्तांनी नवनाथ ग्रंथाचा अभ्यास करावा आणि नाथांची शिकवण आपल्या जीवनामध्ये उतरवून नाथांची खरी महती जाणून घ्यावी, अध्यात्माचे खरे अनुभव जाणून घ्यावेत म्हणून नवनाथ पारायण करावे। भौतिक सुखामध्ये राहून देखील आध्यात्मिक होता येते ही नाथांची एक शिकवण आहे। नाथांनी तुम्हाला करता याव्यात इतक्या सोप्या आध्यात्मिक साधना त्यांच्या ग्रंथांमध्ये वर्णन करून ठेवलेल्या आहेत। ते ग्रंथ अभ्यासा आणि त्या ग्रंथांचे अनुभव घ्या आणि याची सुरुवात तुम्ही नवनाथ पारायण करून घेऊ शकता। नवनाथ पारायण ही एक आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे। तुम्हाला नवनाथांचा किंवा तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांचा काही आध्यात्मिक अनुभव असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। नाथ आपल्यावरती कृपा करोत। ओम नमो आदेश।